यांचं ऑनलाईन आणि ऑफलाईन वयाच्या किती वर्षाच्या आधीचे ह्या लोकांना कोणी सांगणार किती वाजता त्यांचं होणार आहे, आज होणार आहे, उद्या होणार आहे? सर कसं आहे माहिती गाईडलाईन अशी आहे, जसं 18 ते 24 आहे ना? अरे गाईडलाईन अशी आहे तर ह्या लोकांना उभे का केलं तुम्ही सकाळी 4 वाजल्यापासून? काल टोकन वाटलंच ना 4 वाजल्यापासून तुम्ही यांना उभे का केलं? मग याचा उत्तर द्या सर. आम्ही नाही उभे केलं. मग कोणी केलं टोकन का वाटलं काल आणि आज ऑफलाईन ऑनलाइन का केलं? ज्याचा 45+ आहे ना, हा त्याचं आम्ही टोकन आपण देतो की ज्यांनी टोकन घ्यावं त्यांचं कसं कसं मेडिसिन चालू. मग आज या 45 वाल्यांना टोकन दिलं का? काय उभे केले तुम्ही? आम्ही नाही उभे केले. मग कोणी उभे केले? मग तुम्ही काल का उभं केलेलं, आज का नाही केलं? तुला खरं सांगतो, तू नको येऊ. ऑनलाईन वाल्यांना घ्या आणि बाकी मागे नका, मला लक्षात ठेव. आणि आतमध्ये घ्या आता. आणि आता ऑफलाईन वाल्यांची काय करायचं ते लवकर विचार त्यांना, नाहीतर तर ठोकायचं चालू केलं. ऐकणार नाही कोणाचं, लक्षात ठेवा. मी आणि ऑफलाईन वाल्यांचं उत्तर द्यायसाठी तुमच्या बापांना पाठ. हा नेमका काय निषेध करण्यात आलेला आहे? शुक्रवारी 14 नंबर शाळेमध्ये जो कोविडच्यासाठी लस देण्याचे काम चालू आहे, तिथे गणपत गायकवाड आमदार तिथे येऊन शिवले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. उल्हासनगरमध्ये बरेचसे लोक कोविडपासून आता कम झालेले आहेत, सुधारणा झालेली आहे. तरीही तर माझ्या मतदारसंघातील लोकांचे जे लसीकरणाचं हे काम चालू आहे राज्य सरकारकडनं, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पार्सिलिटी केली जाते. काही लोकांना टोकन दिलं जातं आहे, कधी त्यांना बोलवलं जातं आहे, त्यांना वॅक्सिन दिली जात नाही. आणि मी त्या दिवशी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वॅक्सिन दिली जाते त्या ठिकाणी मी गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी मी बघितलं तर एक साईटला जे ऑनलाईनची लाईन होती आणि एक साईटला ऑफलाईनची लाईन होती. जे 4 वाजल्यापासून वयोवृद्ध लोक त्या ठिकाणी ऑफलाईनसाठी लाईन लावून होते, 4 वाजल्यापासून तर 10-10:30 वाजेपर्यंत तिथे कोणीही अधिकारी नव्हता, कोणीही माणसं नव्हते. त्याच्यानंतर मी डॉक्टर लोकांना फोन केले, डॉक्टर लोक रस्त्यात होते, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तर त्या लोकांनी सांगितलं का आज या ठिकाणी आम्ही फक्त ऑनलाईनचे इंजेक्शन देणार आहेत, ऑफलाईनचे देणार नाही. मग त्या टायमाला मी त्यांना जाब विचारला की जर आपण ऑनलाईनचे देत आहे ऑफलाईनचे देत नाही, तर जे लोक सकाळी 4 वाजल्यापासून ऑफलाईनचे लोक 45 वर्षाच्या पुढची लोक जी उभी आहेत त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं का बाबा तुम्ही थांबू नका.